महाराष्ट्र मित्र कुठल्याही महाराष्ट्रीयन माणसासाठी महाराष्ट्र भूषण पुरस्कार ही अतिशय सन्मानाची आदराची अशी बाब आहे परंतु या पुरस्काराच्या पाठीमागे जी काही राजकीय गणित होतात जी काही मतांची बेगमी होते त्याच्यामधून जे काही राजकारण अस्तित्वात येतं त्या राजकारणामुळे प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाला लाज वाटावी दुःख व्हावं खेद व्हावं अशी परिस्थिती वारंवार उद्भवते आहे मागच्या वेळेस फडणवीस सरकारने पुरंदरींना दिलेला महाराष्ट्र भूषण पुरस्कार अशाच पद्धतीने वादात सापडला होता आणि ह्या वेळेचा महाराष्ट्रभूषण पुरस्कार हा व्यक्तीमुळे जरी वादात सापडला नसला तरी सुद्धा एकंदरीतच त्या पुरस्काराचा कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्ये लोकांची झालेली होरपळ आणि त्या होरपळीमधून अनेक लोकांचे झालेले मृत्यू आणि अवाढव्य आगडबंब असा सरकारी निधीतून केलेला खर्च खर्च म्हणण्यापेक्षा त्याला उधळपट्टी म्हणता येईल अशा पद्धतीचा खर्च हे सगळं बघता नेमका कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा असा प्रश्न विचारावासा वाटावा अशी परिस्थिती उद्भवली आहे मला एक त्या वादामध्ये जायचं नाही कारण मान्य मुख्यमंत्र्यांनी सांगितलंच आहे की त्याच्या वादामध्ये तुम्ही जाऊ नका आणि याला राजकारणाचा रंग देऊ नका ठीक आहे आपण या महाराष्ट्र भूषण पुरस्काराला वादाच्या चौकटीतून थोडस बाहेर ठेवूयात परंतु त्या निमित्ताने जे काय अर्थकारण झालं त्या अर्थकारणाचा विचार करायला काय हरकत आहे मग मी विचार करत होतो की अरे ह्या पुरस्काराच्या पाठीमागे चौदा कोटी रुपयाचं टेंडर निघालं आणि सरकारी आकडा दिसतोय की चौदा कोटी रुपये आयोजनावरती खर्च झाले आता अमृतांना प्रत्येकी पाच लाख रुपये असे काही कोटी रुपये जातील आणि त्यासोबतच इतर जो खर्च आहे तो खर्च आणि पुरस्कार ज्यांना मिळालाय त्यांना द्यावयाची रोख रक्कम म्हणजे साधारणतः पंधरा ते वीस कोटीचं गणित या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या पाठीमागे बसतं आणि एका बाजूला ओला दुष्काळ अवकाळी पाऊस दुसऱ्या बाजूला सुका दुष्काळ आणि शेतकऱ्यांची झालेली ससळपट शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या सर्वच बाबतीमध्ये सरकारने जो सरकारी निधी आहे तो निधी कमी करायचं ठेवलेलं धोरण आणि अनेक ठिकाणी विद्यार्थी असतील शेतकरी असतील पेन्शनसाठीचे सरकारी नोकर असतील हे सगळी लोक आपला हक्क मागण्यासाठी रस्त्यावर उतरले असताना महाराष्ट्र सरकारला हा खर्च करणं परवडतं का कि मौना जगातला कुठल्याही सरकारने इतका खर्च करावा का असा जर विचार केला तर माझं असं लक्षात आलं की ह्या सरकारला जगातला सगळ्यात महागडा पुरस्कार देण्याचा पुरस्कार देण्याची वेळ आली तुम्ही अगदी बरोबर ऐकता की जगातला सगळ्यात महागडा पुरस्कार देण्याचा विक्रम या शिंदे सरकारने केलेला आहे कारण मी सहज म्हणून कुतूहल म्हणून चाललं तेव्हा लक्षात आलं की जगातले नामांकित कुठले पुरस्कार असतील तर तो म्हणजे सर्वोच्च सन्मान जर कुठला असेल तर नोबेल पुरस्कार त्या नोबेल पुरस्काराला पात्र ठरणाऱ्या माणसाला मग तो पाच क्षेत्रामध्ये ते देतात साहित्यात देतात शांततेत देतात फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल त्या संदर्भात पण देतात आणि दरवर्षी पाच नोबेल पुरस्कार हे स्वीडनकडनं दिले जातात आणि त्याची रक्कम ही काही कोटीच्या घरामध्ये आहे परंतु ती रक्कम सुद्धा महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या प्रित्यर्थ जो काही खर्च झाला त्याच्या निम्मी सुद्धा नाहीये किंवा पत्रकारितेतील तिलत पुरस्कार असेल किंवा समाजसेवेमधला मॅगसायसे पुरस्कार असेल किंवा साहित्यामधला नोबेलच्या खालोखाल भूगर पारितोषिक असेल यांची रक्कम ही साधारणतः चाळीस लाख ते दीड कोटीच्या घरात आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय कुठलाही अवॉर्ड तुम्ही घेतला अगदी वापटा घेतला गोल्डन ग्लोब घेतला बुकर घेतला पुलिस जर घेतला अगदी नोबेल घेतला तरी त्याचा खर्च हा दीड कोटीच्या पलीकडचा नाही आता भारत सरकारकडनं दिले गेलेले जर पुरस्कार आपण बघितले भा तर भारत सरकारकडनं इंटरनॅशनली पीस फाउंडेशनचा गांधी पीस अवॉर्ड दिला जातो हा गांधी पीस अवॉर्ड जो आहे हा यापूर्वी नेशन मंडलांना ने मिळाला आहे आणि अनेक लोकांना मिळालाय त्याची रक्कम ही रोख एक कोटी रकमेचा तो पुरस्कार आहे नंतर भारत सरकारचे जे काही पुरस्कार आहेत म्हणजे त्याच्यामध्ये अगदी भारतरत्न आहे भारतरत्न हा आपला सर्वोच्च पुरस्कार आहे ज्याच्यामध्ये रोख रकमेचा अंतर्भाव नाही परंतु रोख रकमेचा अंतर्भाव असणारी जे काही पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये राजीव गांधी खेलरत्न असेल किंवा द्रोणाचार्य पुरस्कार असेल तर आता राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार हा साडेसात लाख रुपयाचा आहे द्रोणाचार्य पुरस्कार हा पाच लाख रुपयाचा आहे युवा पुरस्कार हे पन्नास हजार रुपयाचे आहेत आणि आपले पद्म पुरस्कार आहेत पद्मभूषण आहेत पद्मभूषण आहेत अशा पद्धतीचे जे काही भारत सरकारकडनं दिले जाणारे पुरस्कार आहेत हे देशांतर्गतचे कुठलेही पुरस्कार हे साडेसात लाख रुपये किमतीपेक्षा जास्त खर्च करणारे नाही पद्म पुरस्कार हे सुद्धा त्याच्या अलीकडचेच आहेत आणि भारत रत्न सारखा सर्वोच्च सन्मान आहे त्याच्यामध्ये सुद्धा पैशाचा अंतर्भाव खूप कमी आहे आणि त्याच्यासाठीचे जे कार्यक्रम आयोजित केले जातात ते राष्ट्रपती भवनामध्ये किंवा नवी दिल्लीमध्ये ज्या पद्धतीचे केले जातात त्याला सुद्धा अशी पंधरा पंधरा वीस वीस लाख लोक येणे राहणे त्यांचा खर्च करणे आणि नंतर ते त्याच्यामधून काही मिसॲप झालं तर त्याच्यासाठी टेंडर काढणे अशा पद्धतीचे ते पुरस्कार नाहीत हे सगळे लाखातले पुरस्कार आहेत अशी परिस्थिती जगभरात असताना या सरकारने महाराष्ट्र सरकारतर्फे जगातला सगळ्यात महागडा असा पुरस्कार देण्याचा जो विक्रम केलाय त्याबद्दल ह्या सरकारला कुठला पुरस्कार द्यावा हा प्रश्न मी तुम्हाला विचारतोय कॉमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर सुचवा की या जगातल्या सगळ्यात आतापर्यंतच्या महागड्या पुरस्कार देणाऱ्या सरकारला कुठला पुरस्कार देण्यात यावा आणि दुसऱ्या बाजूला नुसते पैसे खर्च होत नाहीत तर माणसाची पत खर्च होते धर्माधिकारी त्यांच्या वडिलांनी असेल आणि आत्ताच्या धर्माधिकारी असेल खूप कष्टाने पत कमावली आहे त्यांच्या शब्दाला त्यांच्या निरूपणाला या महाराष्ट्रामध्ये शंभर टक्के लाखो लोकांचं पाठबळ आहे लाखो लोकांचा आदर आहे आणि ती पद सुद्धा या महाराष्ट्र भूषण मध्ये कदाचित खर्च पडली का हाही प्रश्न मी तुम्हाला विचारतोय आणि मग ती खर्च झालेली धर्माधिकाऱ्यांची किंवा महाराष्ट्राच्या अध्यात्माची पद त्याचा खर्च कशात मोजायचा हे पण तुम्ही मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा जय हिंद जय जै महाराष्ट्र